दैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुण शरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय सगळ्यांना चाहूल लागते ती लाडक्या बाप्पाची। बाप्पाच्या आगमनासाठी सगळे सज्ज होत असतात, मात्र यंदाच्या वर्षीही कोरोनाचं सावट असल्यानं गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे। नागरिकही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे। शहरी भागातील सुंदर असे बाप्पा आपण सगळ्यांनीच पाहिले। आज आपण आलो आहोत बदलापूर परिसरातील ग्रामीण भागात। ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे। ग्रामीण भागातील मंडळी कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करत आहेत ते आज आपण पाहणार आहोत। लवळी गावचे ग्रामस्थ चंद्रकांत वाघ आपल्या सोबत जोडलेत। दादा नमस्कार, काय सांगाल यंदा कशा प्रकारे तुम्ही गणेशोत्सव साजरा करताय? आम्ही या वर्षी कोरोनाच्या याच्यामुळे सध्या एकदम साधा आणि सिंपल गणेशोत्सव साजरा केलेला आहे। मुलाचा नवस होता म्हणून मी आता 5-6 वर्षे सतत गणपती ते घरी घेऊन येते, प्रतिष्ठापना करत आहे। कंद्राकडे काय मागणं मागाल? मागणं सर्वांना सुखी ठेव, सगळे व्यवस्थित राहू दे, हेच मागणं आहे। सगळ्यांना सुखी राहू। 4-5 वर्षे गणपती आणतो आहे आणि लॉकडाऊनमुळे आमची लुकसानी झाले आणि आशीर्वादाने म्हणून आम्ही गणपती आणतो आहे। गणरायाकडे काय मागणं? सुखी ठेव म्हणून सगळ्यांना। लवाळी गावचे शेतकरी चंद्रकांत ठोंबरे सर आपल्या सोबत जोडले। दादा नमस्कार, काय सांगाल यंदा कशा प्रकारे गणेशोत्सव तुम्ही साजरा करता? गेले 10 वर्ष आम्ही गणपती उत्सव घरी साजरा करतो, तर या लॉकडाऊन मध्ये काही बरेचसे रोजगार वगैरे गेलेले आहेत, त्याच्यामुळे या वर्षी आम्ही पण निर्णय घेतला का मखर वगैरे घरीच बनवायचा आणि साध्या पद्धतीने साजरा करायचा, गर्दी करायची नाही, कारण आता कोरोनाचं पण सावट आहे ना आपल्या। तर सरकारचे पण काही नियम आहेत, ते पण आपल्याला पाळावे लागतील, तर घरच्या घरीच कसा साजरा करता येईल आणि गर्दी कशी टाळता येईल याकडे आमचं लक्ष आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने साजरा करतो। या गणरायाकडे आपण काय मागणार आहोत? म्हणजे ज्या आपल्या देशावर जे संकट कोरोनाचं आहे ते लवकरात निघून जाऊ दे आणि आपल्या देशाला मुक्तता मिळू दे। कोरोना रूपी जे विघ्न आहे ते लवकर दूर कर विघ्नहर्ता आणि सगळ्यांना सुखी समृद्धी दे। हो नक्की, धन्यवाद दादा। धन्यवाद। बदलापूर वॉइस बदलापूर बोल। लवाळी गावचे ग्रामस्थ दत्तू बांगारे आपल्या सोबत जोडले। सर नमस्कार, काय सांगाल यंदा कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करतात? लॉकडाऊनमुळे थोडासा संपला म्हणजे काय, म्हणजे कमाई तुटल्यामुळे थोडासा साधा शंपल साध्या स्वरूपात तुम्ही गेले। यावेळी लॉकडाऊन मध्ये नुकसान झाले, भरपूर भरपूरच नुकसान झाले, काय नुकसान झालं? काय कमाई नसल्यामुळे पूर्ण हे झालं आणि खूप साध्या स्वरूपात तुम्ही गणेशोत्सव साजरा करतात। साध्या शंपल म्हणजे गौरी गणपतीच्या याच्यात म्हणजे
आमच्या गावाची पूर्ण एक आहे गावची तर म्हणजे गौरी बरोबर गणपती न्यायचे आमच्या गावकीचा विचार आहे बरोबर पण यंदा कोरोनाच्या याच्यामुळे तुम्ही खूप साध्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करतात तुमचं आर्थिक नुकसान झाल्यामुळे तर गणरायकडे एवढीच प्रार्थना की कोरोनाचा लवकरात लवकर नायनाट करून सगळं पूर्वीसारखं व्हावं श्री गणरायकडे तुम्ही प्रार्थना करता खरंच आपण पाहू शकतो की ते खूप भावनिक झालेत त्यांना बोलता येत नाही अक्षरशः की कोरोनारूपी हे जे संकट आले आणि सगळ्यांचं नुकसान केलं या दोन वर्षामध्ये पोत्याचं नव्हतं झालंय भरपूर जणांच्या पायाखालची जमीन सटकली असं म्हणावं लागलं खूप जवळची लोकं आपली गेली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि खरंच या विघ्नहर्त्याला एवढीच प्रार्थना की हे जे कोरोनारूपी संकट आहे हे जे विघ्न आहे ते लवकर दूर कर